ज्या कामांना अजून मुळात काही परवानगीच मिळाली नाही आहे त्या कामांचं भूमिपूजन करून घेणं घाईघाईत हे कितपत योग्य आहे. कारण प्रधानमंत्री पदाची एक गरिमा असते, ती राखणं गरजेची आहे, त्याचं एक स्टॅचर आहे त्या पदाचं, ते राखणं गरजेचं असतं. तसंच आपण पाहाल की पर्वकडे आता हा पण विषय येतो समोर की कदाचित मेट्रो लाईन 3 ह्याचं देखील आरे ते BKC हे उद्घाटन करतील. आहेत आमच्याकडे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत जे अर्ध्या अर्ध्या किलोमीटरचं उद्घाटन करतात आणि मग गेम चेंजर असं सगळीकडे बोलतात. पण हा गेम चेंजर तुम्ही स्वतःचं पण पद, ठीक आहे तुम्ही त्या पदाची इज्जत ठेवलेली नाही आहे, खोके धोके देऊन जे पद तुम्ही चोरलं ते तर आहेच, पण प्रधानमंत्री महोदयांना जेव्हा तुम्ही बोलवता तेव्हा एखादा प्रोजेक्ट अर्धवट असताना परत त्याच्यात आपण पाहाल अनेक फायनान्शियल इरेग्युलरिटी आहेत जे उद्घाटन झाल्या आम्ही तुमच्या समोर आणू. कारण आमचं देखील सरकार असताना आम्ही माहिती काढून ठेवलेली आहे, RTA मधून पण माहिती प्राप्त झालेली आहे की मेट्रो 3 मध्ये फायनान्शियल एस्केलेशन किती झालेलं आहे. आमचं सरकार येण्याच्या आधीच 10,000 कोटीचा खर्च जो झालेला आहे त्याचं कुठेही उत्तर नाही आहे. प्रत्येक स्टेशनचं एस्केलेशन ह्याची आमच्याकडे माहिती आहे. आता 2 वर्ष झाली, 2.5 वर्ष होतील हे घटनाबाह्य सरकार बनून, तरी देखील मेट्रोचं काम पूर्ण झालेलं नाही आहे, अनियमितता जास्तीत जास्त आहे. आणि अशा कामांसाठी तुम्ही प्रधानमंत्री महोदयांना बोलवणं किती योग्य आहे. ठीक आहे, भाजपला कदाचित सवय असेल अर्धवट कामांची उद्घाटन करायची. आपल्याला आठवत असेल मुंबई महानगरपालिकेच्या आधी 2017 शिवस्मारकाचं भूमिपूजन केलं, जलपूजन केलं, अजूनही त्या कामाचा कुठेही पत्ता नाही. कॉन्ट्रॅक्टर नेमलाय का, काम सुरू झालंय का, ते या सरकारने सांगितलेलं नाही आहे. 2017 आता 2024 आता 25 उजाडलं. तसंच आपल्याला आठवत असेल छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा घाईघाईत उद्घाटन केलं, तो पडला तिथे पुतळा. म्हणजे एका बाजूला सरदार पटेल यांचा पुतळा तुम्ही चांगला बनवता, पण दुसऱ्या बाजूला आमच्या शिवरायांचा पुतळा जसा बांधला त्याच्यातून निर्लज्जपणे तुम्ही आम्हाला सांगता की ह्याच्यातून अजून काहीतरी चांगलं आहे आणि आता जास्तीचं टेंडर काढलं. आपल्याला आठवत असेल राम मंदिरचं देखील उद्घाटन अर्धवट केलं गेलं, राम मंदिर पूर्ण नसताना त्यांनी उद्घाटन केलं. संसद भवनची नवीन झालेली आहे तिथे देखील गळती लागलेली आहे, पाण्याची गळती तर आहेच. पण आपण पाहतोय की अशी सगळी कामं करून नक्की काय साधायचं भाजपला आणि या मिंदे सरकारला, हा माझा सवाल. आणि म्हणून ही सगळी कामं आपण पाहत असाल निवडणुकीच्या आधीच्या ज्या थापा आहेत. एक तर मी सांगेन निश्चितपणे की MMRDC जो काही घोटाळा केलेला आहे आणि जो घोळ घालत आहेत मध्ये पॉड्समध्ये असतील किंवा ह्या ट्विन टनलमध्ये असेल, MMRDC चीफनं पण मी सांगत आहे की तुम्हाला चौकशीसमोर जायला लागणार. आमचं सरकार येत आहे, मग चौकशीसमोर की आत हे तुम्ही ठरवायचं. पण आमच्या महाराष्ट्राला लुटू नका, आमच्या मुंबईला लुटू नका. तुमचं जे काम आहे ते नियमितपणे करा, पूर्ण पाठिंबा असेल, पण लुटायला गेलात तर आम्ही सोडणार नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.